हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्या दसऱ्याच्या निमित्तानं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, मी मागचा व्हिडिओ टाकलेलाच आहे की तुमचा महागाई भत्त्यामध्ये म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ झालेली आहे आणि रेसही ह्या महिन्यात मिळणार आहे. तर आज एक अशीच एक बातमी घेऊन आलेलो आहे आनंदाची. तर ते आपण बातमी काय ते बघूया. यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे, कारण दिवाळी सणापूर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत रकमा त्याचबरोबर इतर थकीत बिले हे दिवाळी सणापूर्वी सादर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने वेतनपथक अधीक्षक यांची भेट घेऊन राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाची थकीत रकमा तसेच इतर थकीत देयके दिवाळी सणापूर्वीच अदा करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार अंशदायी पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगामधील फरकाची रक्कम ही रोखीने अदा करण्याचे निर्देश आहेत. तर सन 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना GPF खात्यात दरवर्षी 5 टप्प्यांमध्ये रक्कम वितरित करण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश आहेत. सदर राज्य शासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत 3 ते 4 टप्पे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणे आवश्यक होते, परंतु आजपर्यंत काहींना एक तर काहींना दुसरा हप्ता अदा करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर सन 2005 पूर्वीचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा देखील एक तर काहींचा 2 हप्ता GPF खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सदर निवेदनानुसार उर्वरित थकीत 3 व 4 हप्त्याच्या रकमा कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. यावेळी शिक्षक परिषदेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब बोडखे यांनी उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व वेतनपथक अधीक्षक रामदास मस्के यांची प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले आहे. नमस्कार.